वंचित बहुजन आघाडीच्या युवा शाखेने असीम सरोदीजी यांच्या कार्यालयावरती नुकताच मोर्चा काढला. कारण होतं राहुल गांधींनी अमेरिकेतल्या विद्यापीठात केलेलं स्टेटमेंट. आता जे स्टेटमेंट राहुल गांधींनी केलंच नाही ते स्टेटमेंट त्यांच्या तोंडात घालून त्यांच्याविषयी जे काही सगळं फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे त्याचा पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्रातले विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटून आणणाऱ्याला तब्बल 11 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केले. दुसऱ्या बाजूने BJP एका विद्यमान खासदाराने तब्बल 5 लाखाचं बक्षीस राहुल गांधींच्या जिभेला चटका देणाऱ्याला जाहीर केलं आहे. असीमजी, आता तुमच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे किंवा तुमच्या कार्यालयावरती ज्या पद्धतीने घोषणाबाजी झाली आहे, तुम्हाला अशा पद्धतीचं काही लाईफ थ्रेट कोणी डिक्लेअर केलं आहे का की तशा पद्धतीचं वक्तव्य आलं आहे का? जीवनाला किंवा जीवाला धोका हा आहेच आमच्या, आणि त्यामुळेच काही वर्षापूर्वी मला साधारणतः 1.5-2 वर्ष प्रोटेक्शन होतं पोलिसचं. एक स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे अधिकारी आणि पुणे पोलिसांचे एक अधिकारी असे 2 गनमॅन माझ्यासोबत राहायचे. परंतु मला सातत्याने वाटलं की जनतेसाठी आपण काहीतरी बोलतो, नागरिकांसाठी बोलतो, संविधानासाठी बोलतो, आणि लोकशाहीच्या पवित्रतेसाठी जर आपण बोलत असू तर लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे आणि लोकांची काळजी सरकारने सगळ्यांची घेतली पाहिजे. मला एकट्याला संरक्षण देऊन तो प्रश्न सुटणार नाही. आता हे जे तुम्ही दुसऱ्या बाजूला, मला आठवतं की निर्भय बनूची जेव्हा सभा होती त्या काळामध्ये निखिल वागळेने आपण आपल्या गाडीवरती हल्लाही झाला होता आणि तो हल्ला बऱ्यापैकी जीवघेणा होता. हो, तो जीवघेणा हल्ला होता आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे काही पुण्यातले पदाधिकारी होते त्यांच्यावर अजूनही काही योग्य कारवाई पुणे पोलिसांनी केलेली नाही आहे. त्यामुळे कायदा एकासाठी वेगळा आणि दुसऱ्यासाठी वेगळा असं राजकीय दृष्टिकोनातून जर पोलीस ठरवत असतील तर मला वाटते की ते जास्त धोकादायक. आणि या प्रकरणातसुद्धा तुम्ही आत्ता जे उल्लेख केले त्याच्यामध्ये संजय गायकवाड असतील जे विद्यमान आमदार आहेत आणि अनिल बोंडे असतील जे विद्यमान राज्यसभा खासदार आहेत त्यांनी केलेले वक्तव्य प्रचंड बेताल आणि बेकायदेशीरता आणणारे आहे. आता खरं तर नरेंद्र मोदींनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधातला कायदा केला पाहिजे, पण बेताल वक्तव्यांचे तेच बादशाह आहेत, ते जनक आहेत बऱ्याच ठिकाणी. विधितज्ञ म्हणून तुम्हाला विचारतो मी की जो काही संविधानिक पदावर आहेत म्हणजे आमदार असणं किंवा खासदार असणं, अशा लोकांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट करणे की ज्याच्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणजे भारताचे विरोधी पक्षनेता आहेत राहुल गांधी त्यांच्या जीवाला थेट हानी करणारे किंवा ज्याच्यावरती म्हणजे इंडियन पिनल कोडनुसार कुठला तरी गुन्हा दाखल होऊ शकतो, मग तशा पद्धतीची कारवाई का होत नाही? कारवाई होणं दूर आहे. अनेक लोक जेव्हा FIR दाखल करायला गेले तेव्हा संजय गायकवाड विरुद्ध FIR सुद्धा घेतला नाही, अनिल बोंडेंविरुद्ध FIR सुद्धा दाखल करून घेतला नाही, आणि मग लोक बसले तेव्हा थातूरमातूर स्वरूपाचे कलम लावून FIR घेतलेले आहे. त्यामुळे म्हणूनच मी सांगत होतो की एक विरोधी पक्ष नेता आहे जो चुकीचं बोललेला नाही तरी त्याचं चुकीचं वक्तव्य पसरवून ज्यांनी फेक नरेटिव्ह तयार केलेला आहे त्यांच्याच पक्षाचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे लोक ज्या पद्धतीने बोलत आहेत ते काही महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही आहे. मग फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणं तरी बंद केलं पाहिजे असे वक्तव्य करणाऱ्यांनी, पण ते तसे नावंसुद्धा घेतात आणि असंसुद्धा बोलतात. तर मला असं वाटतं की असंवैधानिक बोलणाऱ्यांसाठी राजकारण नाही, समाजकारण नाही, आणि त्यांनी तसं बोलू नये हे समजून घेतलं पाहिजे, याची जाणीव असली पाहिजे. खरं तर आपण पाहतो की निवडणुकीच्या वेळेस आचारसंहिता असते, मग आचारसंहितेच्या माध्यमातून निवडून आलेले किंवा आचारसंहितेच्या प्रक्रियेतून निवडून आलेले लोक त्यांनी नंतर काहीच बाळगायचं नाही का? तर मला असं वाटतं की नंतर जास्त जबाबदारी या निवडून आल्यावर ती विचारसंहिता संविधानात सांगितलेली आहे. बरोबर, की तुम्ही लोकशाहीविरोधी कायदेविरोधी असं विधान करू शकत नाही. म्हणजे ही कायदा हातात घेण्याची भाषा झाली की कोणी म्हणतो जीप छाटून आणा राहुल गांधींची मी 11 लाख रुपये देईन, कोणी म्हणतो नाही जीप छाटायची गरज नाही त्याला चटके द्या. हे जे अमानुष पद्धतीने वक्तव्य करणं सुरू आहे, ही तालिबानी फतवे ज्या पद्धतीचे असतात हे थेट मूलतत्व, त्याच्यामुळे हे प्रचंड चुकीचं आहे. हे राजकारण ज्यांनी कोणी आणलं असेल आणि या सगळ्या लोकांना जे संरक्षण देतात अजूनपर्यंत ते सगळेजण लोकशाहीचे दोषी आहेत, आणि म्हणून मी म्हणतो की हे संविधान विरोधी आहेत खरं तर. बरोबर, म्हणजे जर लोकशाही वाचवायची असेल आपल्याला, ती लोकशाही वाचवायची जी काही लढाई ही आपल्या स्वतःपासून सुरू होते, कारण आपण मधून अशा पद्धतीच्या लोकांना घटना समितीच्या किंवा घटना केंद्राच्या जवळ आणत असतो आणि ही लोक घटनादत्त अशा पदावरती बसतात आणि असंविधानिक घटनेच्या विरोधात स्टेटमेंट करतात आणि सर्वसामान्य माणसाचा नव्हे तर त्याचा विचारांचा त्याच्या नैतिकतेचा रोज खून करत असतात. ही लोक खऱ्या अर्थाने खुनी आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी जनतेने जनतेच्या न्यायालयात यांचा लवकरात लवकर निकाल लावायलाच पाहिजे.